हिनाताई गावित यांच्या खरं म्हणजे तिकीट भारतीय जनता पार्टीने जाहीर बी केलेलं नव्हतं, परंतु उद्धव साहेबांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली हे जाहीर केल्याबरोबर नंदुरबारचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांनी स्वतःहून मीटिंग कॉल केली आणि पाठिंबा दिला, म्हणजे शिवसेना एक पाऊल पुढे गेली. भारतीय जनता पार्टीने आम्हाला सांगितलं नाही की आम बैठकीला या, आम्ही पहिली बैठक आमच्या जिल्हाप्रमुखांनी लावली, आम्ही स्वतःहून दोन बैठका लावल्यात, म्हणजे आम्ही युती धर्म पाळावा आणि भारतीय जनता पार्टीने सौतीसारखा वागावं हे बरोबर नाही. आजच्या तारखेला कधी पाहिलं तर नरेंद्र मोदींचा प्रचाराच्या संदर्भात एक रणनीती आखली जात होती की नरेंद्र मोदी साहेब स्वतः सांगतात की महाराष्ट्राचे दैवत कधीकधी असेल मराठी माणसांचं आणि छत्रपतींनंतर तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे लहान बंधू उद्धवजी ठाकरे आहेत. आणि आज त्यांचं या आठवड्यामध्ये नियोजन चाललं असताना पालकमंत्र्यांनी आणि हिनाताईंच्या आणि डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची मीटिंग नाही, शिवसेना भारतीय जनता पार्टीची युतीची मीटिंग पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आली. आणि उपस्थित करत असताना ज्यावेळेला बॅनरवरती फक्त हिनाताई आणि प्रधानमंत्र्यांचा फोटो होता, त्यामुळे स्वाभाविकच मनात येण्यासारखं होतं शिवसैनिकांचा. आणि शिवसैनिकांनी सहज प्रश्न विचारला की बा आपण युतीचा धर्म पाळा, युतीचं आहे ही काही भारतीय जनता पार्टीची बैठक नाही, म्हणून इथं आदरणीय उद्धव साहेबांचा बाळासाहेबांचा अथवा आदित्यजी ठाकरे यांचा एक फोटो बॅनर असणं आवश्यक होतं, परंतु तेवढं त्यांनी त्यांचं निग्लेक्ट केलं की त्यांनी शिवसेना त्यांना विश्वासात म्हणजे त्यांना घ्यायचं नाही. म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समज दिली, फक्त आज आम्ही बहिष्कार घातला आहे, बैठकीवर बहिष्कार घातलेला आहे, हा फक्त पहिला सिग्नल आहे. अगर भारतीय जनता पार्टीला कधी युती हवी असेल आणि त्यांनी सौतीसारखा कधी कारोबार केला तर शिवसेना काय झटका दाखवू शकतात हे त्यांनाही सद्धतीने माहिती आहे. आज उदाहरणार्थ द्यायचं राहिलं, अगर आम्हाला कधी आमच्या आम्ही कधी त्यांच्याशी टर्म कंडिक्शन ठेवलं असते युतीच्या आधी, आमच्या एक जिल्हा आमच्या नगरपालिकेचा मध्ये एका आमच्या भगिनीचा फॉर्म रिजेक्ट व्हावा, नगरसेवक पद रद्द व्हावं असे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ॲलिगेशन केलेले आहेत. आम्ही अपीलला जाऊन एक स्टे आणलेला आहे नगरसेवक पदाला. आम्ही कधी ब्लॅकमेल केलं का की पण नाही नाही आम्हाला आमचा आधी तुम्ही फॉर्म मागे घ्या आम्ही युती आहे, पण आम्ही ते सर्व दुःख पचवून आम्ही सर्व सहन करून आमची गळचेपी करून आम्ही सर्व आदेशाचं पालन करतो. परंतु शिवसेनेला कधी हे निग्लेक्ट करत असतील तर मतदारांनी हे डोळ्या उघडे, भविष्यामध्ये त्यांना निश्चितच प्रमाणे याचा झटका बसू नये, म्हणून अजूनही सुधरून जावं आम्हाला हा भारतीय जनता पार्टीला खुला इशारा.